आता बरे पूर्वी पेक्षा आता काय काय बरं आता आता तिच्यात म्हणजे चालत नव्हती ना आणि पाय तिचे असे ह्याचे होते पंजे ना असे एकदम वाकले आणि होत होते बर आता जरा म्हणजे व्यवस्थित उचलायला लागली मनानी आपण तिला चालवत होतो ना ती आपल्याला म्हणजे असं हे नव्हती कधी चलत नव्हती आता धरले की म्हणजे ती मनानी आपलं स्वतःहून पाऊल उचलायला लागली बर अजून अजून ओरडायला लागली जास्त जेवणाची भूक वाढली तिची बर अजून आणि असं बोलायला पण लागली म्हणजे अच्छा अच्छा आता बोलते थोडीफार बरं आता आधी कसं होतं मग पहिले नव्हते एवढी बरं अजून एवढेच तिच्यात आता तर एवढ्या 3 महिन्यात तरी खरं चांगलं झालं बर बर हा हा औषध चालू करापासून म्हणजे ती आता बोलायला लागली चालायला लागली भूक वाढलीची पूर्वीपेक्षा हा ना हा काय गौरी गौरीने काय नायचं संस्कृती ए संस्कृती ऍक्टिव्ह खूप वाढली ना ऍक्टिव्हिटी हिला काय आजार सांगितलं डॉक्टरांनी डाऊन सिंड्रोम ना नाही तर आधी एकदम डल होती का एकदम ती 9व्या महिन्यात चालायला लागली 9व्या महिन्यात सगळं उशिरा उशिरा वाटायला मान पण लवकर नाही लवचिकपणा जास्त वाटत होती तिच्यात अशा हाडे ना मसाज तिची वेगळी वाटत होती का पण आता कशी वाटतात आता जरा कडकपणा वाटत हा आधी मोमो वाटत सगळं आता असे ना कुठं धरलं ना हा मोपणा जास्त वाटत आता कडकपणा वाढला नाही जरा आता व्हेरी गुड राग जास्त बर अजून अजून काही राग जास्त कधी येतो राग जास्त कधी येतो राग तिला समजायला लागले ना ती आता बोलतोय आपण तसं तिला म्हणजे मोठ्याने रागवलं मग अशी ओरडती जास्त अच्छा अच्छा चारातली वस्तू घेतली आपण अच्छा अच्छा घेतलं नाही पटकन तिला लवकर तर डोकं आपटती खाली डायरेक्ट हो वा एवढी रागेट आहे आधीपासून ठीक आहे अजून कसा सवयचा मनासारखं पाहिजे सर प्रत्येक गोष्ट हा